गुड मॉर्निंग स्टूडंट, आतापर्यंत आपण 3 लेसन पाहिले आणि ते तिन्ही लेसन तुम्हाला कळलेच असतील. त्यांचे प्रश्नसुद्धा तुम्ही नोटबुकवर लिहिलेच असतील. तर आज आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत, म्हणजेच निबंध थोडक्यात कसा लिहायचा हे पाहणार आहोत. तर निबंध माझी शाळा माझी आई हे आपण पाहतोच, माझा आवडता प्राणी माझा आवडता पक्षी हे आपले नेहमीचे निबंध आहेत. तर आज आपण त्यातल्याच एका प्राण्यावरती निबंध लिहिणार आहोत, तो म्हणजे माझा आवडता प्राणी हत्ती. मी हत्ती का बरं घेतला असेल, कारण तुमच्या पुस्तकामध्ये सेकंड लेसन हत्तीवर होता, हो ना. मग हत्ती आपण टी व्हीमध्ये पाहतो, मोबाईलवर पाहतो, तसेच चित्रामध्ये सुद्धा पाहतो, काहींनी प्रत्यक्षात सुद्धा पाहिला असेल. तर आज हत्ती या प्राण्याविषयी मी इथं काहीतरी तुम्हाला छान असं लिहिलेलं आहे, ते तुम्ही ऐकायचं आहे. मी वाचून दाखवते आहे, तसंच एक्सप्लेनसुद्धा करणार आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकवर हा नंतर लिहून काढायचा आहे, कळतं आहे. बघा तर मग, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही राणीचा बाग पाहायला गेलो होतो. राणीचा बाग म्हणजे प्राणी संग्रहालय. हां, कुठल्या सुट्टीमध्ये? मे महिन्याच्या. जर सर्रास आपण सुट्टीमध्ये फिरायला जातोच, मग तिथे आम्ही राणीचा बाग पाहायला गेलो होतो. तिथे मी वाघ सिंह असे अनेक प्राणी पाहिले. कोणते? वाघ सिंह म्हणजे जंगली प्राणी पाहिले होते. मग तिथे प्राणी पक्षी वेगवेगळे कीटक असे असतात, ठेवून दिलेले असतात, ते आपल्याला पाहायला मिळतात, पण हात लावू देत नाहीत, बरं का. लांब ठेवले जातात, त्यांच्या बाजूने असे चौकट असतात. त्यात हत्ती पण पाहिला, त्यात हत्तीसुद्धा होता. मला हत्ती खूप आवडला. हत्ती सगळ्यांनाच आवडतो, कारण हत्ती हा एकदम बलाढ्य प्राणी आहे, सगळ्या प्राण्यांमधला बलाढ्य बलवान प्राणी आहे. तो मला खूप आवडला. मग हत्तीला काय काय असतं पाहूया आपण. हत्तीला 4 पाय, मोठी सोंड असते आणि 2 डोळे, मोठे कान असतात. मग मला सांगा, हत्तीचं तोंड कोणाला लावलेलं असतं रे? हत्तीचं तोंड गणपतीला लावलेलं असतं. आपण गणपतीला हत्तीचं तोंड लावलेलं आहे पाहतो, त्याच्यासारखं सेम सोंड कान वगैरे गणपतीचे असतात. त्याची वेगळी स्टोरी आहे, ती मम्मीला विचारली तरीसुद्धा मम्मी सांगेल तुम्हाला. हां, सोंड पायापर्यंत असते. हत्तीची सोंड ही खूप मोठी असते, त्याच्या पायापर्यंत त्याची सोंड असते. त्याचे पांढरे सुळे म्हणजे 2 दात हे सोंडेच्या बाहेरून आलेले असतात, माहिती आहे ना, पाहिलं आहे ना. खूप मोठे व सोंडेच्या दोन्ही बाजूला असतात. बघा, हत्तीचे 2 सुळे खूप मोठे व सोंडेच्या दोन्ही बाजूला असतात. तुम्ही पाहिला नसेल तर पुन्हा एकदा पहा. हत्ती, हत्तीला काय खायला आवडतं? तर हत्तीला ऊस खूप आवडतात. ऊस खायला हत्तीला खूप आवडतं. त्याच्यामधला रस पिऊन तो ऊस बरोबर बाजूला काढतो साल त्याची. हां, तो केळी पण खातो. हत्ती केळीसुद्धा खातो. त्याच्या सोंडेत केळीचा घड ठेवला. घड म्हणजे भरपूर केळी लागलेल्या असलेल्या एखादी फांदी, त्याला घड म्हणतात. घड ठेवला की तो सगळा तोंडात घालतो व खावतो. आपण काय करतो? साल काढून टाकतो आणि केळं खातो, हो ना. आपण हत्ती पूर्णच खातो तो सगळाच्या सगळा, एवढं मोठं त्याचं तोंड आहे. हत्ती जंगलात राहतो. हत्तीला आपण घरी आणू शकतो का राहायला? नाही. तर हत्ती हा जंगलात राहतो. तो कळप करून राहतो, म्हणजेच भरपूर सारे हत्ती एकत्र येऊन राहतात. मग हत्तींचा काय असतो? कळप असतो. काय असतो? कळप. जसं माणसांचा जमाव, फुलांचा गुच्छा, मातीचा ढीग, तसा हत्तींचा कळप. हत्ती खूप शक्तिमान असतो. हत्ती खूप बलवान असतो. तो सहज उचलून एखादा झाड तोडू शकतो, एखाद्या माणसाला उचलू शकतो. त्याचा पाय पडला आपल्यावर तर आपण आपल्याला दुखापत होऊ शकते, कळतंय. सगळ्या प्राण्यांमध्ये हत्ती हा बलवान आहे. जंगलात तोडलेले लाकडाचे ओंडके तो सोंडेत उचलू शकतो, म्हणजे मोठे मोठे लाकडाचे झाडाचे लाकूड तो सोंडेमध्ये तोंडाने उचलून आणू शकतो. हत्ती खूप हुशार प्राणी आहे. तुमच्यासारखाच हत्तीसुद्धा हुशार आहे. आपण सरकशीत हत्तीचे खेळ पाहतो. सरकशीमध्ये सुद्धा हत्ती आणतात, माहिती आहे ना तुम्हाला. पण आता सरकस बहुधा कमी झालेली आहे, पण पहिले खूप सरकस यायची. मग माकड, हत्ती,
वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या वेशामध्ये येऊन खेळ करत होती। तो माणसांशी प्रेमाने वागतो। जर आपण प्राण्याला काही दुखापत केली नाही, मारधड केली नाही, तर ते आपल्याशी सुद्धा छान वागतात। तसाच हत्ती सुद्धा प्रेमाने वागतो। असा हत्ती मला खूप खूप आवडतो। छान आहे की नाही हत्ती विषयीची माहिती? मग ही माहिती तुम्ही वाचायची आहे, लक्षात ठेवायची आहे, आणि त्याचप्रमाणे मी याचा फोटो तुम्हाला पाठवेन, तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहायचा आहे। असा हा माझा आवडता प्राणी हत्ती आपण पाहिलेला आहे। कळलंय तुम्हाला? थँक्यू।